नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी सर्कल या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा बागराव आपले स्वागत करत आहे. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी 14 मार्च रोजी डिक्लेअर केलेली आहे, तर त्याला हार्डली 50 ते 55 दिवस जे आहेत ते शिल्लक आहेत. आणि या वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे आहे. आणि रिव्हिजन करताना तुम्हाला इम्पॉर्टंट घटक कुठले आहेत ज्याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक विषयाची तुम्ही अशी एक स्वतःहून यादी केली तर उत्तमच आहे. पण अदरवाईज आम्हीसुद्धा काही महत्त्वाचे घटक आहेत त्यांची यादी करून तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपण राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते बघणार आहोत. तर राज्यशास्त्रावरती साधारण 15 प्रश्न जे आहेत ते दरवर्षी येत असतात आणि त्यामुळे त्यातून आपल्याला 30 मार्क जे आहेत ते निश्चितपणे सिक्युअर करता येऊ शकतात. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे घटक सांगणारच आहे, पण त्याचबरोबर त्यामध्ये सुद्धा कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा, कुठल्या गोष्टी पाठ करायच्या आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय काही याद्या बनवाव्या लागतील, काही लिस्ट आहेत त्या बनवाव्या लागतील, आणि टेब्युलर फॉर्मॅटमध्ये किंवा कंपॅरिझन करून तुम्ही काय काय लक्षात ठेवू शकता हे सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर आपण लवकरात लवकर सुरू करूया. पहिला जो घटक आहे तो आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर बघा की कायद्यांवरती दरवर्षी एक प्रश्न जो आहे तो निश्चितपणे विचारला जातो. तर स्वातंत्र्यापूर्वीचे जे कायदे आहेत त्याची घटनेच्या निर्मितीमध्ये खूप महत्त्वाची भाग आहे. तर त्यामध्ये 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 35 चा कायदा आणि 47 चा कायदा हे जे आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहेत. तर बघा, 9, 19 आणि 35 जे कायदे आहेत ते तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी करून लक्षात ठेवा. यामध्ये बऱ्याच वेळेला आयोग फसवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे हे 3 तुम्ही व्यवस्थित करा. त्याचबरोबर 1947 च्या कायद्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या होत्या ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करा. यावरती तुम्हाला एक प्रश्न डेफिनेटली येईल आणि 2 मार्क तुम्हाला देऊन जाईल. त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे आहे घटनेची निर्मिती. तर निर्मितीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तारखांची तुम्ही एक लिस्ट बनवून ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्ही एका बाजूला तारीख आणि दुसऱ्या बाजूला त्यामध्ये काय काय आपण घडामोडी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी स्वीकृत केलेल्या आहेत, तर अशा यांची तुम्ही एक यादी केली आणि ती पाठ केली तर त्याचा तुम्हाला 1 मार्क निश्चितपणे मिळेल. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट असा आहे की त्याच्यामध्ये काही समित्या दिलेल्या आहेत. तर काही मेजर समित्या आहेत आणि काही मायनर समित्या आहेत. तर या समित्यांचे जे कोणी अध्यक्ष असतील किंवा त्या समित्यांमध्ये काही सब कमिटी फॉर्म झालेले असतील तर त्याचेसुद्धा तुम्हाला अध्यक्ष जे आहेत ते पाठ करायचे आहेत. तर ते सुद्धा तुम्ही एक यादी करून ते पाठ करून ठेवा. यामधून तुम्हाला एक प्रश्न निश्चितपणे विचारला जाणार आहे, त्यामुळे याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे घटनेचे वैशिष्ट्य. तर या घटनेचे वैशिष्ट्य आहे त्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन असं येत नाही, परंतु ह्या चॅप्टरमध्ये जे काही दिलेल्या तरतुदी आहेत त्याच्यावरती इनडायरेक्टली सुद्धा कधीकधी प्रश्न विचारला जातो. आणि घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये एक आपण बोलू शकतो की पूर्ण घटनेचं एक शॉर्ट नोट जी आहे ती या चॅप्टरमध्ये दिलेली आहे, तर हा तुम्ही व्यवस्थितपणे करा. त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे सरनामा किंवा ज्याला प्रियांबल असं म्हणतात. तर या प्रियांबलमध्ये जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. त्याचबरोबर त्याचा काही सिग्निफिकन्स असेल तर तो तुम्ही नीट वाचा. त्याच्यानंतर आणखीन या सरनामेशी संबंधित जी घटना दुरुस्ती आहे ती एका घटना दुरुस्तीने काय काय शब्द ॲड केलेले आहेत तर त्याचासुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे संघराज्य आणि त्याचं कार्यक्षेत्र. तर मित्रांनो, राज्याच्या निर्मितीमध्ये ज्या काही समित्या होत्या तर त्यांनी काही शिफारसी केलेल्या आहेत, तशा वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्यांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समित्यांचं वर्ष, त्यानंतर अहवाल कधी दिला आणि त्या समित्यांमध्ये कोणकोण सदस्य होते ते माहिती हवं. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या शिफारसी ज्या असतील त्यासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर एक निश्चितपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज्यांचा निर्मितीचा क्रम. तर कसं करायचं, राज्य जे आहेत ते किती फॉर्म झाले, म्हणजे कितवं राज्य फॉर्म झालं, कोणत्या वर्षी फॉर्म झालं आणि राज्याचं नाव, अशी एक तुम्ही यादी बनवून ठेवा. त्याचबरोबर त्या राज्याशी संबंधित निर्मितीची संबंधित जर कोणती घटना दुरुस्त असेल तर ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. तर अशा प्रकारे एक तुम्ही चार्ट जर बनवला आणि तो पाठ केला तर तुमचा हा एक प्रश्नसुद्धा सिक्युअर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला निर्मितीच्या क्रमाबरोबर आपल्याला नावं जी बदलली आहेत काही राज्यांची तर ती कोणत्या वर्षी बदलली आहेत ती सुद्धा तुम्ही एक साईड बाय साईड पाठ करून ठेवा. याचासुद्धा तुम्हाला इनडायरेक्टली फायदा होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे संघराज्याचा जे भाग आहे तो म्हणजे भाग 1, त्याच्यामध्ये कलम 1, 2, 3, 4 हे दिलेले आहे. तर याच्यामध्ये कलम 2 आणि कलम 3 याच्यामध्ये आयोग आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो, तर हे थोडेसे कन्फ्युजिंग आहेत. बऱ्याच मुलांना याच्यामध्ये समजण्यास अडचण होते की कलम 2 चा भाग कुठला आणि कलम 3 चा भाग कुठला आहे. तर हे तुम्ही नीट बघा आणि कलम 4 शी संबंधित कुठलं परिशिष्ट आहे तर ते सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे,
त्यानंतरचा निश्चितपणे मार्क देणारा भाग म्हणजे परिशिष्ट. तर बघा, परिशिष्ट सुद्धा एक छोटासा पार्ट आहे की एक लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये परिशिष्टाचा नंबर, त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत ते, आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित कुठला घटनेचा भाग असेल किंवा कुठली कलम असेल तर ती. तर हे तुम्हाला नीट बघायचं आहे. केवळ 12 परिशिष्ट आहेत आणि या परिशिष्टांशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जर आपण 11 परिशिष्ट बघितलं तर 11 परिशिष्ट जे आहे ते भाग 19 भाग 9 संबंधित आहे. तर यामध्ये काय काय दिलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे परिशिष्ट 2 आणि परिशिष्ट 3 जे आहे तर यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश आहे हे सुद्धा तुम्ही नीट पाठ करून ठेवा. तर बघा की एकच चार्ट आहे, तो चार्ट सुद्धा तुम्हाला रेडीमेड दिलेला आहे, तो तुम्हाला जर व्यवस्थितपणे पाठ करता आला तर त्याच्यावरचा एक प्रश्न जो आहे तो निश्चितपणे सुटू शकतो. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र राज्य संबंध. तर हा चॅप्टर मोठा आहे, परंतु यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या आपल्याला नीटपणे वाचाव्या लागतात. त्याचबरोबर राज्य संबंध हे सुद्धा तसाच एक टॉपिक आहे. तर आपल्याला 3 सूच्या ज्या आहेत ते दिलेल्या आहे घटनेमध्ये. तर केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची आहे. तर यामध्ये कोणकोणते विषय आहेत ते आपल्याला करावे लागतात. काही विषय जे आहेत ते थोडेसे कन्फ्युजिंग असतात की आपल्याला वाटतं ते केंद्रामध्ये येतील परंतु ते राज्यात असतात. काही विषय असं वाटतं की आपल्याला राज्यसूचीमध्ये असतील परंतु ते समवर्ती सूचीमध्ये असतील. तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे 42 जी घटना दुरुस्ती होती, त्या घटना दुरुस्तीने काही विषय जे आहेत ते राज्यसूचीतून समवर्ती सूचीमध्ये टाकलेले आहेत, तर ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर यामध्ये बघा की महत्त्वाचा टॉपिक हा म्हणजे विभागीय परिषदा आहे. तर विभागीय परिषदांवरती आयोगाने आतापर्यंत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे. तर या परिषदा ज्या आहेत तर या घटनात्मक नसून वैधानिक आहेत. तर ते कोणत्या कायद्याद्वारे केलेलं आहे ते आपल्याला माहिती हवं. त्यानंतर अशा किती विभागीय परिषदा आहेत, त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत हे माहिती हवं. त्याचबरोबर त्याचे संरचना कशी असते, म्हणजे त्याचा अध्यक्ष कोण, त्याच्यामध्ये सदस्य कोण असतात, सचिव कोण असतात, हे सुद्धा आपल्याला वाचून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही व्यवस्थित पाठ करा, यावरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे कलम 262-263 यावरसुद्धा आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये थोडं मुलांचं कन्फ्युजन होत असतं की 62 अंतर्गत कोणती तरतूद आहे आणि 63 अंतर्गत कोणती तरतूद आहे आणि त्याचा अधिकार कोणाला आहे. यामध्ये जे बघा, नदी वाटपासंबंधी जो लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर आंतरराज्य संस्था संघटना आहे त्या स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर ते राष्ट्रपतीला कुठला आहे आणि पार्लमेंटला कुठला आहे हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा नेहमी असा प्रश्न विचारला जातो तो पाक म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. तर यावरती डेफिनेटली एक दोन प्रश्न येतच असतात. मूलभूत हक्कावरती एक प्रश्न तर डेफिनेटली येतो, त्यानंतर मार्गदर्शक तत्व किंवा मूलभूत कर्तव्य यावरती एक प्रश्न डेफिनेटली येणार आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, तर इथे आपल्याला कलम जी आहेत ती या तिन्ही बाबतीमध्ये पाठ करायचे आहेत आणि त्याची व्यवस्थित ऑर्डरमध्ये ती आहे ती लक्षात ठेवायची आहे. त्याचप्रमाणे जर काही घटना दुरुस्तींनी यामध्ये जे काही बदल केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पाठ करून ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे घटना दुरुस्ती. तर घटना दुरुस्ती कुठल्या भागामध्ये येते, त्याच्यानंतर घटना दुरुस्तीचे प्रकार काय काय आहेत, ते आत्तापर्यंत ज्या काही घटना दुरुस्ती झाल्या तर त्यामध्ये जे काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत तर त्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाठ करायच्या आहेत. यामध्ये जे काही महत्त्वाचे आहेत म्हणजे घटना दुरुस्ती 7, 39, 42, 44, 52, 46 आणि 97 घटना दुरुस्ती. तर ह्या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहे, यावरती आत्तापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे तुम्ही याच्यातील तरतुदी वाचून घ्या. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे करंट घडामोडींशी रिलेटेड जो काही आहे तो पार्ट म्हणजे घटना दुरुस्ती 100-104 घटना दुरुस्ती. आणि जर नंतर सुद्धा आपल्याला विचारलं गेलं तर त्या नंतरच्या सुद्धा पुढच्या परीक्षांमध्ये महत्त्वाच्या असणारच आहेत, परंतु ह्या परीक्षेसाठी तुम्ही 100-104 घटना दुरुस्ती आहे ते व्यवस्थितपणे वाचून जा. यामध्ये जे काही तरतुदी आहेत म्हणजे कुठली घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे यावरती तुम्हाला जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सेपरेटली एखाद्या घटना दुरुस्तीबद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर त्यामध्ये घटना दुरुस्ती कितवी आहे तर लक्षात ठेवा. त्याचबरोबर घटना दुरुस्ती विधेयकाचा नंबर जो आहे तो सुद्धा तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर एक निश्चितपणे प्रश्न विचारणारा भाग म्हणजे आणीबाणी. तर आणीबाणीवर एक प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. यामध्ये आणीबाणीचे प्रकार, त्यांच्याशी संबंधित जे कलम आहेत तर तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या, त्याचा भाग कोणता आहे आणि कलमांनुसार ते व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणीबाणीमध्ये जे काही प्रकार दिलेले आहेत तर त्या प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणीबाणी लावता येते आणि त्याचप्रमाणे ती रिमूव्ह करण्याची सुद्धा वेगळी प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसेस तुम्ही लक्षात ठेवा. आणीबाणीमध्ये 42 आणि 44 घटना दुरुस्तीने जे काही बदल केलेले आहेत
हे तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत, यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न जो अगदी सिंपल आणि एका वाक्यात ज्याचं उत्तर आहे तो म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे नेमकं काय, यावरती आयोगाने दोन वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या की एक डेफिनेशन तुम्ही जर पाठ केली तर तुमचा एक प्रश्न जो आहे तो सुटू शकतो. त्यामुळे याआधीसुद्धा जर न्यायालयीन पुनर्विलोकनावरती प्रश्न आला आहे तर यापुढे सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे ही एक डेफिनेशन जी आहे ती व्यवस्थित करा. त्याचबरोबर यासंबंधी जर काही इतर गोष्टी असतील तर त्यासुद्धा तुम्ही एकदा वाचून जा. याच्या आसपास तुम्हाला काहीतरी त्याचा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर न्यायालयासंबंधी आपल्याला एक प्रश्न जो आहे तो येतो. मग एकतर सर्वोच्च न्यायालयावरील किंवा उच्च न्यायालयावर एक प्रश्न तुम्हाला डेफिनेटली विचारला जाणार आहे. तर हे तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडीने करा. त्याच्यानंतर जे काही रिट्स असतात म्हणजे जे आदेश असतात तर ते आदेशांबद्दल तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. खूप रेअरली दुय्यम न्यायालय, न्यायाधिकरण आणि लोकअदालत यावरती प्रश्न आलेले आहेत. परंतु हे प्रश्नसुद्धा तुम्ही जर न्यायालय हा चॅप्टर व्यवस्थित वाचलेला असेल सर्वोच्च आणि उच्च तर तुम्हाला यावरचे प्रश्नसुद्धा सोडवता येतात, ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो कंपॅरेटिव्ह स्टडीचा आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघा, राष्ट्रपती राज्यपाल यांची तुलना किंवा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अधिकारांची किंवा पदाची तुलना जर तुम्ही केली तर तुमचा अभ्यास जो आहे तो अगदी परिपूर्ण होऊ शकतो. तर यामध्ये कसं करायचं की राष्ट्रपती आणि राज्यपाल याचं एक तुम्ही एक फरक लिहा असं जे आपण करायचो. तर त्याच्यामध्ये एका बाजूला राष्ट्रपती आणि एका बाजूला राज्यपाल आणि याच्यामध्ये जे काही वेगळेपणा असेल किंवा साम्य असेल तर ते तुम्ही इथे लिहून घ्या. तर बघा, लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे पॉलिटीचं त्याच्यामध्ये तर ते व्यवस्थित दिलेलंच आहे. परंतु जर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल, तुम्ही स्वतः हे चार्ट बनवलं तरीसुद्धा चालेल. तर ते पदाबद्दलची माहिती, त्याच्यानंतर पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस आहे तर ते आपल्याला माहिती हवी. त्यानंतर त्यांचे जे अधिकार आहे त्या अधिकारांमध्ये सुद्धा जो माफीचा अधिकार आहे तो आपल्याला नीट करायचा आहे. त्याचबरोबर अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ज्याला म्हणतात, तर हे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. हे करंट सिच्युएशनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लागू केलं जातं आहे. करंट सिच्युएशनशी संबंधित असल्यामुळे आपल्याला ही ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर जी आहे ती व्यवस्थितपणे वाजायची आहे. त्याचबरोबर आपल्याला उपराष्ट्रपतीसुद्धा राष्ट्रपतीबरोबर कंपॅरिझन करून आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री. तर या दोन्हीपैकी एकावरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा मंत्रिमंडळावरती एक संयुक्त प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये बऱ्याच वेळेला सामूहिकरित्या जबाबदार कोणाला आहे, तर त्याचबरोबर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांची काय कार्य असतील तर ते विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर हे व्यवस्थित करा. त्यानंतर कॅग किंवा भारताचा महान्यायवादी यावरती एक प्रश्न निश्चितपणे येतो. तर या दोन्ही भारतातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि यांचे काही निवडीचे निकष असतील किंवा त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत असेल, त्यांचे अधिकार कार्य जे काही असतील ते तुम्ही एक व्यवस्थितपणे पाठ करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर संसद. तर संसद हा चॅप्टर खूप मुलांना असं वाटतं की तो खूप मोठा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमधून काय काय नेमकं वाजायचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे संसदेचं जे काही कामकाज असेल किंवा विधानमंडळाचं जे कामकाज असेल ते आपल्याला बघायचं आहे. यामध्ये काही प्रहर किंवा तास जे आहेत म्हणजे क्वेश्चन आवर असेल किंवा झिरो आवर असेल तर हे याबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्याचबरोबर काही ठराव म्हणजे ज्याला रिझोल्युशन किंवा मोशन असं म्हणतात तर ते तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या. त्याच्यामध्ये जे काही फरक असतील किंवा बारकावे असतील ते सुद्धा तुम्ही टिपून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आपले जे चार विधेयकं आहेत म्हणजे साधं विधेयक, धन विधेयक, वित्त विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक, तर ह्याचासुद्धा तुम्ही एक टेब्युलर फॉर्मॅटमध्ये फरक जो आहे तो करून घ्या. एका बाजूला त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे कोणकोण त्याचं इंट्रोड्यूस करू शकतो, त्यानंतर त्याच्यावरती वोटिंग कसं केलं जातं, त्याच्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेला याबाबत समान अधिकार आहेत का, तर हे सुद्धा तुम्ही मार्क करून ठेवा. आणि त्याचबरोबर एकीकडे साधं विधेयक, एकीकडे वित्त विधेयक, धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक असं तुम्ही इथे पॉईंट आहेत ते लिहून ठेवा. आणि ह्याचं जर तुम्ही सतत पाहत रिव्हिजन केले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. त्यानंतर पंचायत राज. तर पंचायत राज हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक तुम्हाला सेपरेटली किशोर लोटेच्या पुस्तकातून वाचण्याची गरज नाही आहे. कारण आपल्याला प्रिलिममध्ये हा खूप डीपमध्ये विचारला जात नाही. तर किशोर लोटे सरांच्या पुस्तकातून तुम्हाला फक्त ज्या समित्या दिलेल्या आहेत महाराष्ट्राच्या पंचायत राज संबंधित तर त्या तुम्ही व्यवस्थित करा. इतर भाग जो आहे तो तुमचा लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातून कव्हर होऊ शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जास्त करायचं नाही आहे, जास्त डीपमध्ये तुम्हाला याच्यामध्ये वाचायचं नाही आहे. ज्या काही महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या होत्या त्या फक्त वरवर वाचून घ्या आणि ज्या महत्त्वाच्या शिफारसी असतील समित्यांच्या तर त्या तुम्हाला थोड्याशा काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवाव्या लागतील, ठीक आहे.
त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आयोग. तर आत्तापर्यंत जे काही आयोग स्थापन झालेले आहेत, मग ते घटनात्मक असेल किंवा वैधानिक असतील, तर ते तुम्ही बघून घ्या. आणि जनरली जे चर्चेमधील आयोग असतील ते विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, 2019 निवडणुका घोषित होत्या, त्यामुळे निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारलेला होता. त्याचप्रमाणे यावेळी मानवी हक्क आयोगामध्ये खूप सारे बदल केलेले आहेत, त्यामुळे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा जो आहे हा वैधानिक आयोग आहे, त्यामुळे कुठल्या कायद्याद्वारे त्याची स्थापना झाली आहे, त्याची संरचना कशी असते, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा इतर सदस्य जे असतात ते कोण असतात, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काही एक्स ऑफिशियो मेंबर जे आहेत ते सध्या आता वाढवले आहेत, तर ते कोण आहेत, त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल किती असतो, याबाबत जे काही बदल केलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय आयोग जो आहे, तर त्या आयोग आता नवीन घटनादुरुस्ती करून फॉर्म झाले, तर ती किती घटनादुरुस्ती होती हे आपल्याला माहिती हवं. त्याचंसुद्धा आपल्याला स्ट्रक्चर, कंपोजिशन जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. यावरती तुम्हाला एक प्रश्न डेफिनेटली येणार आहे, त्यामुळे बघा हे दोन्ही आयोग जे आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून घ्या. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स म्हणजे काय, तर भारतातील ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत तर त्यांची जी ऑर्डर आहे ती आपल्याला इथे करायची आहे. म्हणजे पहिलं जे आहे ते निश्चितपणे राष्ट्रपतीच आहे, त्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान असतील, किंवा याची जी पूर्ण ऑर्डर असेल ती तुम्ही पाठ करून घ्या. याची लिस्ट जी आहे ती दोन्ही पुस्तकांमध्ये आपल्याला दिलेलीच आहे. तर यामध्ये कसं करायचं आहे की महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आपल्याला वाटतात, की कॅग असेल तर कॅगचं कुठलं नंबर आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील किंवा सरन्यायाधीश असतील, तर सरन्यायाधीश जे आहे त्यांचा रँक वरचा आहे, परंतु इतर न्यायाधीशांचा रँक जो आहे तो खाली आहे. त्याचप्रमाणे भारताचे महान्यायवादी आहेत, तर महान्यायवादींचं वर आहे की कॅगचं वर आहे, तर ते आपल्याला सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाठ करून ठेवा. ह्या पार्टवरती आत्तापर्यंत जास्त प्रश्न नाही विचारलेले आहेत, परंतु एक छोटीशी लिस्ट आहे ती, तर ती आपण व्यवस्थित जर पाठ करून ठेवली तर कदाचित आपल्याला याचा एक ॲडव्हान्टेज जो आहे तो मिळू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे घटक जे आहेत ते संपलेले आहेत. तर यामध्ये मी सांगितलेल्या ज्या तुम्हाला याद्या आहेत किंवा लिस्ट असतील, तर ते तुम्ही टेबल बनवून स्वतः जर पाठ करून ठेवले आणि ह्या तुमच्या स्वतःच्या नोट्स जे आहेत ते तयार होतील, तर हे व्यवस्थित तुम्ही करून ठेवा. याचा तुम्हाला पूर्व परीक्षेत तर फायदा होईलच, परंतु त्याचा मुख्य परीक्षेतसुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कंबाईनच्या येणाऱ्या एक्झामसाठीसुद्धा तुम्हाला हे फायदेशीर असणार आहे. आणि बघा की हे एक परमनंट वर्क आहे, हे तुम्ही एकदा केलं की तुम्हाला सर्व परीक्षांमध्ये जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे. याचप्रमाणे इतर विषयांचेसुद्धा महत्त्वाचे घटक जे आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा आम्ही अपलोड केलेले आहेत, तेसुद्धा तुम्ही नीट बघून घ्या. आणि आता उरलेल्या दिवसामध्ये, म्हणजे 51 दिवसाचा वेळ जो आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्ट्रॅटेजी यूज करायची आहे त्याचासुद्धा आम्ही 50 दिवसाच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. त्याचप्रमाणे तुम्हाला जसं कम्पॅटेबल वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी किंवा वेळेचं नियोजन जे आहे ते करून ठेवा. आणि जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करा या घटकांची. या घटकांच्या बाहेर प्रश्न येण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे एवढ्याच याच्यावर फोकस करून जर तुम्ही अभ्यास केलात तर राज्यशास्त्र विषयाचे 30 मार्क जे आहे ते तुम्हाला येतीलच. त्याचप्रमाणे इतर विषयांची जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी जर फॉलो केली तर तुमचा GS स्कोर जो आहे तो निश्चितपणे वाढू शकेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला CSAT जर जास्त मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठीसुद्धा आम्ही एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याचीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि GS जे आहे त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्या नोट्स जे आहेत ते तुम्ही बनवून ठेवा. जे महत्त्वाचे तुम्ही ज्या गोष्टी विसरताय असं तुम्हाला वाटतंय तर त्याचे तुम्ही एक छोटे मायक्रो नोट करा आणि एक्झामच्या पूर्वी ते जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा. ठीक आहे, तर ऑल द बेस्ट आणि थँक्यू.